हे पॉवर प्लॅनला आपल्या एक वर्ष पूर्ण झाले, पण मित्रांनो, हे एक वर्ष पूर्ण होताना एवढा खडतर प्रवास आहे आपला पॉवर प्लॅनचा की मला थोडा तुमच्याशी शेअर करूशी वाटतं मनापासून. त्यामुळं आज प्रत्येक दादांच्या माध्यमातून, म्हणजे आपले साऊंड क्रॅकर प्रत्येक फर्स्ट यूट्यूबर म्हणून त्यांना ओळखलं जातं, यूट्यूबरचा बादशाह, त्यांच्या माध्यमातून मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करूशी वाटतात. हॅलो आणि स्वागत आहे भावना तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड क्रॅकर्स प्रतीक. आणि मी या चॅनलचा स्वतः सर्व सर्व तुमचं वन साईड स्वागत करत आहे. तुम्हाला हा जोस बघून वाटत असेल ना प्रतीक किती खुश आहे, प्रतीकच्या लाईफमध्ये काय सुद्धा काम नाही, प्रतीक एकदम निवांत आहे, व्हिडिओ करतोय, पैसे कमवतोय, झाला विषय नाही भाऊ माझं दुःख मला माहिती. वन साईड वाटला लागला व्हिडिओ शो आणि मेडिकलच्या कामामुळे. ऍक्च्युली हा व्हिडिओ जो की 2 आठवड्यापूर्वी आधी यायला पाहिजे होता, तो व्हिडिओ आता येतोय. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे काय आहे, तुम्ही आता टायटल बघितलं असेल, त्यांच्या मालकांचं म्हणून हे मनोगत ज्यावेळी आपण रेकॉर्ड केलं, त्यावेळी ते शेठ मला काय बोललेले की व्हिडिओ प्रतीक चांगला होते, म्हणजे आधी दादा घरीवर गेले तरी चालतील पण व्हिडिओ चांगला होते. आणि मी शेठला म्हटलं शेठ नाही 2 दिवसात मी आहे ना, काय टेन्शन घेता, 2 दिवसात व्हिडिओ येतोय, संडेला व्हिडिओ येतोय. आणि ऍक्च्युली धारीवर झालं आधी दादा म्हणणार लाईक की नाही तुझी असं मला म्हणणार, पण आधी दादा सॉरी लेट झाल्यामुळे पण भाऊ वन साईड वाटला लागला. खरं सांगतोय खूप खूप लाईफमध्ये काम आहे, मी रडगान मला सांगत नाही कारण की ऑलरेडी खूप लोक माझ्या इंट्रोवर म्हणतात, लय मोठा इंट्रो होतो, हे होतो, ते होते, पण जसं आहे हमारे यहाँ एसआई होता है असाच विषय असतो आमच्याकडे. वेळ झालं चालेल तरी पण लय लांबणार नाही, पण खरी गोष्ट आहे लाईफमध्ये लय वय तगाला आहे भाऊ. इतकं काम मला झोपायला भेटत नाही, एवढं काम करायला लागतं, एवढं व्हिडिओ स्क्रिप्टेड व्हिडिओ राहिला आपण जो की मी डिसेंबरमध्ये हवा केली, फेब्रुवारी चालू झाला आहे, पण काही बोले पण भाऊ मी काम करतोय, मी नाही कुठं आई अशी करत नाही, टाइमपास करत नाही भाऊ, पण तरी पण होत नाही, काय करू मी करणार आता. त्यात युट्यूबचं मागच्या महिन्यात पेमेंट पण आलं, त्यामुळे जरा दर्द भरा मावला आहे, काय सांगत. खरी गोष्ट आहे. ते कसं आहे ना, पैसा असा पैसा मला ते गाणं येत नाही, पण समजून घ्या पैसा महत्वाची गोष्ट असते, पण भाऊनो तरी पण आपण काम करत राहायचं, पैसे मिळवत राहायचं, काय विषय नाही. तर स्वागत मी केलं तुमचं, आजचा व्हिडिओची कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतोय. याच्या आधी असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर झाला नाही, इथून पुढे मे बी होऊ शकतो. आणि हा व्हिडिओ आहे एपी आउटलाईन सातारवाड्याच्या 1 वर्षपूर्ती म्हणजे वर्धापन दिनासाठी स्पेशल व्हिडिओ, ज्यांचे ओनर अभिषेक चव्हाण यांचं मनोगत असणार या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांची जी जर्नी, एका वर्षी जे चढ उतार होते किंवा त्यांच्या ह्याच्यात काय काय झालं जर्नीमध्ये, काय काय त्यांना फेस करावं लागलं, त्यांचं भारी भारी शो, वाईट वाईट शो, सगळ्याचे एक्सपिरियन्स या व्हिडिओमध्ये त्यांनी बोलून स्वतःच्या तोंडातून बोलून दाखवले. सो हाच व्हिडिओ मी घेऊन आलो, यामध्ये मी नसणार आहे, मी आता फक्त इथंच असणार आहे, इथं मला बघा. आणि याच्या पुढे आपण त्यांच्या पूर्ण 1 वर्षाच्या शोची सगळी लाईव्ह शो असणार आहे, म्हणजे पेवटण्याचे व्हिडिओ फोटो. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला बघायला तसं आता त्यांच्या मालक अभिदादा यांचा आवाज असणार आहे. सो ते काय काय म्हणतात बघूया, चला मी पण ऐकले मी, पण तरी पण तुमच्यासोबत ऐकणार आहे. आणि आणखी एक गोष्ट, हे सगळं त्यांचं मनोगत आहे, ना कुठल्या साऊंडवर आहे, ना कुणाला प्रेम नाही, प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम सगळ्यांना आहे, फक्त कुणाला हेट नाही, हे त्यांचं मनोगत आहे. तरी पण कुणाला काही यातून दुःख झालं तर मी माझ्या चॅनल थ्रू सॉरी म्हणतो, काही विषय नाही, का होणार नाही कुणाला दुःख, कारण आपण सगळ्यांचं तुम्हाला माहितीच आहे सांगायचं प्रतीक अख्ख्या जगात आहे, म्हणजे बांधली जेवायचा विषय. सो चला चालू करूया आपल्या व्हिडिओला. आणि अभि दादा तुम्हाला पण खूप इज्जत, एका वर्षात खूप चांगलं नाव कमवले, बघूया आता त्यांचा प्रवास 1 वर्षाचा कसा कसा होता, लेट्स गो. आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लगेच लाईक करा. असे तुम्हाला खूप सारे साऊंडचे व्हिडिओ बघायचे असले, इथून पुढे वेगवेगळ्या साऊंडची जर्नी, तर मला कमेंट करून सांगा, आपण असे व्हिडिओ पण लवकर घेऊया. सो लेट्स स्टार्ट इट. नमस्कार मित्रांनो, मी एपी आउटलाईनचे सर्व सर्व कमलेश चव्हाण आणि एपी आउटलाईनचे आमचे आदरणीय बंधुराज प्रतिशेठ चव्हाण यांचा सर्वात छोटा भाऊ अभिषेक चव्हाण. आज खऱ्या अर्थानं तुमच्यासोबत बोलताना एवढा अभिमान वाटतो की आज एपी आउटलाईनला आपल्या 1 वर्ष पूर्ण झाले, पण मित्रांनो, हे 1 वर्ष पूर्ण होताना एवढा खडतर प्रवास आहे आपला एपी आउटलाईनचा की मला थोडा तुमच्याशी शेअर करूशी वाटतो मनापासून. त्यामुळं आज प्रतीक दादांच्या माध्यमातून, म्हणजे आपले साऊंड क्रॅकर प्रतीक यूट्यूबरचा फर्स्ट यूट्यूबर म्हणून त्यांना ओळखलं जातं, यूट्यूबरचा बादशाह, त्यांच्या माध्यमातून मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करूशी वाटतात. खऱ्या अर्थानं एपी आउटलाईन चालू होताना राजदीप जाधव हे आमचे गावातले एक व्यक्ती, आमचे खास, त्यांनी माझ्या डोक्यात घातलं की बाबा आपण साऊंड करू म्हणून. त्याच्यानंतर कुणाल शिरोळेंच्या माध्यमातून आम्ही अनिल दादांपर्यंत पोचलो. तसं अनिल दादांचा आमचा डायरेक्ट संबंध काहीच नव्हता, पण साऊंड लाईनमधला बादशाह म्हटलं तर किंग नंबर 1 अनिल दादा पाटील, त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे साऊंड बनवायचं कन्फर्म केलं. पण त्यावेळेस पण किती चटाप बनवायचा, किती छप वगैरे काय बनवायचे, खूप प्रश्न बघत होते. पण अनिल दादांना डायरेक्ट म्हणलं होतं दादा पैशाचा काय विषय नाही, आपल्याला डायरेक्ट टॉपचा साऊंड बनवायचा म्हणून. तर अनिल दादांनी, प्रवीण दादांनी बी डायरेक्ट प्रथम असं बोलणाऱ्या माणसाला ताकद देणं ही पण खूप मोठी गोष्ट आणि गर्वाची गोष्ट आहे. तर त्यांनी डायरेक्ट एपी आउटलाईनला फुल ताकद दिली पहिल्या दिवशीपासूनच. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आपण पहिल्यांदा 7.5 फुटी टॉप बनवला होता. त्याच्यानंतरनं असोसिएशनचे नियम आले, 4 फुटी झालं, 5 फुटी झालं, नंतरनं परत 4 टॉप, 6 टॉप, 8 टॉप, म्हणजे आज एपी आउटलाईन म्हणजे
पूर्ण प्रकारचे आपल्या टॉप आहेत, 4 फुटे टॉप आहेत, 5 फुटे आहेत, 6 फुटे आहेत, 8 फुटे आहेत, अशा पद्धतीनं वर्षभरात आपली ही प्रवास झाला. त्यातले थोडं थोडं तुम्हाला सांगतो की आपण 24 जानेवारीला ओपनिंग घेतलं 2023 साली. साऊंड लाईनमधलं काहीच माहीत नव्हतं, काहीच म्हणजे साधे ते स्पीकॉन कशा जोडायचे पण माहीत नव्हतं, आणि आजही मला काही कळत नाही साऊंडमधलं काय जोडायचं कसं. सगळं प्रतीक्षेतच बघतात स्वतः बंधुराज आमचे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, म्हणजे खूप प्रसंग आहेत त्यातले, सुरुवात करतो की 5 फेब्रुवारीला आम्ही पहिला शो केला होता, संत रोहिदास जयंती, जी महाराष्ट्रात पहिल्यांदा साजरी झाली वाईमध्ये, आणि त्यांनी आपल्याला शो दिला होता. त्यावेळी आपण मैदान स्टार्टिंगचं घेतलं होतं 40,000 रुपये. मुद्दाम पैसे सांगतो कारण की पहिला शो झाल्यानंतर 6व्या दिवशी त्यांनी आपल्याला बुक केलं होतं, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारीचं आपण काम केलं अहमदनगरमध्ये, जे की आता अहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं. तर त्या कामानंतरनं आमचं टार्गेट होतं शेनोलीचं काम करा. खूप जण म्हणत होते शेनोलीत काम भेटलं पाहिजे, शेनोलीत काम करा, शेनोलीतलं काम खूप महत्त्वाचं आहे म्हणून. आणि त्या पद्धतीने आम्ही आदल्या दिवशी दादाच्या गोडाऊनला गेलो, साऊंड अपडेट वगैरे केला, आणि शेनोलीत खूप म्हणजे खूप भयंकर प्रतिसाद भेटला शेनोलीत. मग तिथून आपला साऊंड खऱ्या अर्थानं अप झाला. शेनोलीनंतर कारीची यात्रा झाली, त्यानंतरनं शेनोलीत ॲक्च्युली कळलं की बाबा कॉम्पिटिशन असं असतं आहे म्हणून, दोन साऊंड एकत्र आले की आवाजाचा जोरात निघाला तो साऊंड एक नंबर ठरला जातो. जरा थोडं कॉम्पिटिशनचं यायला लागलं आम्हाला. त्यानंतरनं कारीच्या यात्रेत थोडं कॉम्पिटिशन झालं. कारीनंतरनं आमच्या गावातले यात्रांमध्ये साऊंड वाजवायला बोलवलं आम्हाला, किंवा छोट्या छोट्या कार्यक्रमांना वगैरे बोलवलं. त्यानंतर आमच्या गावाच्या म्हणजे गावाच्या जवळच सातारमध्ये कारी म्हणून गाव असतं कारी, तर कारीच्या यात्रेतून आमचं खूप मोठं कॉम्पिटिशन झालं. त्यातून खूप छान साऊंड वाजला अनिलदादांच्या प्रवीणदादांच्या कृपेनं. काल्यातलं काम होतं, काले तर तुम्हाला माहिती आहे, हॅशटॅग काले म्हणूनच आपण हे केलं होतं, की जिथं 3-4 साऊंडबरोबर आपलं भयंकर कॉम्पिटिशन मोठं झालं. आणि खरं बघायला गेलं ना तर APला जास्त सपोर्ट भेटला विरोधकांचा, की जेणेकरून कसं असतं की एक कुठलाच माणूस सरळ मार्ग समोर पुढे जात नाही, दुसऱ्याचा विरोध पत्करल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. किंवा आम्हाला साऊंड लाईनमधून चांगलं कळलं. काल्यात आपण खूप जोरात ताकद लावली होती कार्याच्या काल्यातल्या कामाला, आणि त्याच्यानंतरनं जे आपण बूम झालो ते आज बूमच झालो. ते काल्याचं कॉम्पिटिशन झालं. त्यानंतरनं तवलापूरमध्ये अनिलदादाचा आपला सेटअप समोरासमोर आला. खूप मंडळाचा प्रेशर होता की अनिलदादासमोर साऊंड वाजवायचा, पण ज्या माणसानं आपल्याला उभं केलं त्या माणसाच्या पुढे साऊंड वाजवायची दास्ती बी झाली ना, त्यासमोर आपण साऊंड बंद ठेवला. अनिलदादांचा किंग नंबर 1 साऊंड होता, आणि सरळ पुढे गेल्यानंतर आपण दादांचंच गाणं लावलं. तिथं अनिलदादांच्या मनात खूप म्हणजे खूप मोठी इमेज निर्माण झाली APOUTLANE-ची, कारण की यावेळी दुसरे जे सेटअप होते आपल्यातले त्या मंडळांनी बी ऐकलं होतं, पण आपल्यातल्या साऊंडवाल्यांनी दादांच्या समोर गाणी लावली होती, पण APOUTLANE-ने दादांच्या समोर गाणी लावायचं धाडस केलं नाही आणि करणे इतपत आपली पात्रता पण नाही. आणि आपण तिथं दाखवून दिलं की दादा तुमच्या समोर आपण नाही साऊंड वाजवू शकत. त्यानंतर दादांच्या मनात एक छोटंसं 100% घर निर्माण झालं असेल. आणि आज दादांनी पूर्ण ताकद आम्हाला देऊन आज महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर दादांच्या नावाखाली आम्ही काम करतोय, की माणसं नंतर म्हणायला लागले की दुसरा अनिल पाटील आहे, कोण जण म्हणायला लागले की अनिल पाटला झोकमी अक्का, कोण म्हणला सातारचा बादशाह. आज कॉम्पिटिशन झाल्यानंतर तर काही जण म्हणायला लागले APPipeline आहे किंवा पाईपलाईन लिकेज झाली, तर सांगणं आहे की तुम्हाला, कारण की ह्या लाईनमध्ये आपण कायम टॉपमध्ये राहायच्याच उद्देशानं उतरलेलो आहे. आणि बाकीचं तर आपण कुठल्याच भूमिकेत तरी पण प्रतिस्पर्धक जेवढा ताकदीचा तेवढा आपल्याला पुढे जायला खूप भारी असतं, आणि ते आमच्याबद्दल खूप झालं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की इंस्टाचे फॉलोअर्स, की आज 1 वर्ष पूर्ण झाले तर आज 32-33 हजार आपले फॉलोअर्स झालेत, जे की खूप जणं म्हणतात की APला खूप पूरक वातावरण भेटलं. पण मित्रांनो, ते पूरक वातावरण भेटण्याच्या मागं खूप कष्ट आहेत. जे की तुम्हाला एक छोटंसं सांगेन की अनिलदादांनी नेक्सा कंपनीचं चालू केलं, नेक्साचा पहिला टॉप आपला 5 फुटी बाहेर पडला, जो टॉपचं डिझाईन 2 दिवसात झालं. आदल्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत टॉपला कलर मारला गेला, आणि 3 ते 8, 8:30 आम्ही गोडाऊनवरनं निघून 4:30 वाजता पुण्यात साऊंड टेस्टिंग दिलं. म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की आज सगळे खूप कॅबिनेटवाले आहेत, की ते पहिले कॅबिनेट चेक करतात, साऊंड चेक देतात, वाजतं का बघून मग ते कॉम्पिटिशनला उतरवलं जातं. पण अनिलदादां प्रवीणदादां ह्या बाबतीत ह्यांचा म्हणजे ह्या बाबतीत त्यांचा विचारच आपण करू शकत नाही, की त्यांचा एवढा विश्वास असतो आपल्या मटेरियलवर की विदाउट टेस्टिंग येतं आपण तिथं कॉम्पिटिशन केलं. 3-4 साऊंडवर कॉम्पिटिशन झालं पद्मावतीत, मला नाव घ्यायची काय गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पद्मावतीत कॉम्पिटिशन झालेलं. मी युट्यूबला आपल्या इंस्टाला व्हिडिओ पण शेअर केलेत. माणसाचा आपल्या साऊंडवर एवढा विश्वास आणि कॅबिनेटवर एवढा विश्वास असा की ते दादाने प्रूव्ह करून दाखवलं. पद्मावतीमध्ये 1 ऑगस्टला काम झालं, अण्णाभाऊ साठे जयंती पद्मावती. त्याच्यानंतरनं एक प्रसंग सांगतो 32 शेराला म्हणला, की 32 शेराचा साऊंडला आपल्याला येताना खूप लेट झालं होतं, पार्टी एवढी भयंकर चिडलेली की साऊंड 6 चालू करायचं होतं आणि आम्ही 9 तिथं पोहोचलो होतो. दुसऱ्या दिवशी 32 शेरामध्ये कॉम्पिटिशन एवढं जोरात झालं की तिथं साऊंड ह्या भागामध्ये चांगला हिट झाला आपला.
आणि जेणेकरून आज सगळेच म्हणतात की बाबा एपी आणि अनिल पाटील हे एक समीकरण, म्हणजे एपी आउटलाईन म्हणजे अनिल पाटील असं ह्या टाईपमध्ये आहे. खूप छान आणि महत्त्वपूर्ण आणि भविष्याचा विचार करून ते नाव दिलेलं आहे एपी आउटलाईन आणि ते आज सक्सेस होताना दिसतंय. खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा. आणि आपले साऊंड ट्रॅकर प्रत्येक दादा असतील किंवा अजून इन्स्टा चालवणारे पेजेस किंवा युट्यूबर वेगवेगळे एवढं सपोर्ट करतात एवढं, आणि आज प्रत्येक गावगाव गेल्यामध्ये एवढी किंमत भेटते की एपी आलाय, आज एपी आणला, आणला एपी, वाढलाय तुमचा बीपी, असे स्लोगन टॅगला एवढं दिलं गेलं. आणि एपीला माणसांनी जे तळागाळातला सामान्य घरातला एपी आज गावोगावी जिल्ह्या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये आउट ऑफ महाराष्ट्र काम करायला लागला. ती ही खूप म्हणजे आता मला बोलताना मला उरभरून येतं की आज ही सर्व किमया आणि हे सगळं श्रेय अनिल दादा पाटील, प्रवीण दादा पाटील आणि आमचे हायगिंग किंग डीजे बबलू दादा साहेब यांना जातं. जाता जाता एवढं सांगतो की जेव्हा आपल्या भावाचा आपल्या पाठीवर हात असतो तेव्हा जगातली कुठली ताकद आपल्यावर आपल्याला अडवू शकत नाही, जे की प्रवीण दादा अनिल दादांबरोबर आहे, तसेच आमचे प्रतीक शेठ माझ्या बरोबर आपल्या एपी टीम बरोबर आहेत. त्या अर्थानं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कॉम्पिटिशन करायचं ना आम्ही पुली चौकी उभवली 20-22 दिवस आपला साऊंड बी आतमध्ये होता, तर ह्या कॉम्पिटिशनच्या नादात भयंकर येतील वेगवेगळे दिवस बघितले. एपी कधी खचला नाही, खचणार नाही आणि खचून बी जाणार नाही, कारण की ज्या माणसाला भावाची आणि ज्या माणसाला आपल्या बापाची ताकद असते तो माणूस आयुष्यात कधीच खाली माना करून जागणार नाही. कारण की आमच्या वडिलांची शिकवण एकच आहे की घरी येताना कधी पण ताटमानाने यायचं, बाकी काय बी होते, किती पैसा लागते, काय बी होते, काय फरक पडत नाही आपल्याला. पण कधी वाईट कोणाचं बघायचं नाही, वाईट करायचं नाही, ही भूमिका घरच्यांची. त्यामुळे आज फार कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन 100%. आणि दादा अनिल दादांचं नाव 100%. मी आम्ही स्वतः एपी आउटलाईनची टीम पुढे चालवत राहणार. तुम्ही बागलकोटमध्ये बी बघितलं असेल, एक 10-12 साऊंड होते समोर आणि असं वाटलं की अनिल दादांचं नाव घ्यावं. आणि मी माइकिंग केली, जवळजवळ 1 मिलियन व्ह्यू पर्यंत त्या व्हिडिओला व्ह्यू गेलाय. की ज्या माणसानं आपल्याला आयुष्यात उभं केलंय त्या माणसाचं नाव घ्यायला कधीच लाज वाटली नाही पाहिजे. हे नुसतं दिखाव्यासाठी नाव नसावं, ते मनातलं हृदयात नसावे, जे की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. एक साधा एक प्रसंग सांगतो. बारवाडमध्ये काम होतं आमचं. प्रवीण दादांना म्हणलो, दादा आपले 2 प्लाझ्मा 2 टॉप आहेत, बेस लोड तर आपला नाही म्हणलं. आणि 2 टॉप 5 फोटे म्हणलं, दादा समोर 3-3 टॉप लावलेत एका बादशानंतर, 5 फुटी 2 टॉप 4 फुटी 4 टॉप आणि ओपन चॅलेंज टाईप दादा भूमिका आहे, कसं काय करायचं. प्रवीण दादा जा म्हणले, काय टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित काम करा, काय काळजी करू नका, साऊंड चांगला वाजेल, काय प्रत्येक दादाला त्यांनी सांगितलं असेल ते सांगितलं असेल. आणि एवढं म्हणजे अभिमान वाटला की कुठेच साऊंड आपला फेल गेला नाही. 5-6 कॉम्पिटिशन आले बारवाडमध्ये, मी नाव घेत नाही त्या समोरच्या साऊंडवाल्यांची तुम्हाला, की नाही होत ते जे दोघं भाऊ आहेत ना, प्रवीण दादा आणि अनिल दादा, त्यांचा नाराज नाही करा. कारण त्या दोघांचं जे स्पिरिट असतं ना की बाबा नाही करा करू, एक छोटं अनिल दादांबद्दल बोलतो, अनिल दादांची भाषा बघू करू, कशाला टेन्शन घेत आहे, जाऊ बघू, काही होत नाही, काही फरक पडत नाही, करू आपण. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना होईल, ह्याच्यात खूप दम असतो दादा बोलण्याचा. आणि जे किंग नंबरवर उगच म्हणत नाही अनिल पाटलांना, की तो बाप माणूस आहे अनिल पाटील, प्रवीण पाटील बाप माणूस आहे बाप. आज एखाद्या छोट्याशा साऊंडवाल्याला डोक्यात घेऊन नाचणं जोक नाही, स्वतःचं साऊंड असलं की वापर करून देणं जोक नाही. आणि अनिल दादा स्पष्ट म्हणतात, एपी म्हणजे त्यांचा आम्ही बाळहट्टच पूर्ण करतो. म्हणजे एखादं कॅबिनेट दादाला मागावं रात्री आणि दुसऱ्या दिवशी ते दादानं देऊ नये असं कधीच आजपर्यंत झालं नाही. काय पाहिजे अजून आयुष्यात, घरच्यांचा सपोर्ट आहे, कॅबिनेटवाल्याची ताकद आहे, डीजे बबल दादांची हायगेन गाणी आहेत, भावाची साथ आहे, अजून काय पाहिजे जीवनात माणसाला. खूप ग्रेट ग्रेट जीवन आहे माझं, खूप छान वाटतं, अभिमान वाटतो मला माझ्या नावाचा अभिषेक चव्हाण. आणि खूप छान ग्रेट वर्धापन दिनादिवशी, आज आपल्या एपी आउटलाईनच्या वर्धापन दिनादिवशी काय युनिक करायचं तर कळत नव्हतं काय करावं. तर आपले शुभम दादा, 32 शहरामध्ये त्यांचं गाव आहे नाटोली म्हणून, तर त्या शुभम दादांशी कॉन्टॅक्ट झाला आणि आज आपला पहिला सेटअप, एपी आउटलाईनचा पहिला सेटअप अनिल दादांच्या आणि प्रवीण दादांच्या आशीर्वादाने आपण Access No. 1 म्हणून मार्केटमध्ये उतरवलेला आहे. तर ह्या भागातल्या चांगल्या चांगल्या ऑर्डर जे असतील, जिथं तुम्हाला एपी आउटलाईन लावायचं आहे पण एपी आउटलाईन बुक असेल, त्या सर्व ऑर्डर Access No. 1 या साऊंडला द्या. आपलाच साऊंड आहे, खूप छान साऊंड दिलेलं आहे बनवून, सेटअप वगैरे प्रवीण दादांनी खूप छान मारून दिलेला आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांना की एपी आउटलाईन त्या तारखेला बुक असेल तर बिंदास Access No. 1 साऊंड तुम्ही लावू शकता, आपलाच साऊंड आहे. जाता जाता एवढंच सांगतो की असंच प्रेम करा एपीवर, एपी कायम तुम्हाला अशाच टाईपमधला दिसेल की दरवेळेस काहीतरी नवीन युनिक. आणि हे तुमच्याकडून जेवढं मला जेवढं तुमचं सहकार्य किंवा तुमचे आशीर्वाद भेटतील तेवढ्या ताकदीनं एपी भविष्यात पण पुढे पुढे गेलेला तुम्हाला दिसेल. आणि
छोट्या छोट्या गोष्टी जर 100% माणसाचं माणूस चालत असतं तर 22% चूक पण असतं, त्याच्या चुका पण ऍक्सेप्ट करून चाला. आणि आज एपीला भरपूर तुम्ही ऑर्डर वगैरे देत आहे तर त्याच कायम सातत्यानं राहून द्या आणि आपली एपीची यशोगाथा असेच चालू राहून द्या. थँक्यू, थँक्यू सो मच, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संकल्प, जय अनिल दादा, जय प्रवीण दादा, जय बबलू दादा, जय एपी आउटलाईन, जय किंग परिवार आणि जय साऊंड ट्रॅकर प्रतीक दादा. थँक्यू, थँक्यू सो मच.